मुसळधार पावसाची दणादण, अमरावतीत ढगफुटी सदृश पाऊस, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. गेल्या कित्येक दिवसांपासून नांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढले. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील 5 दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर मागील 2 दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचं बघायला मिळते. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार ते तिसऱ्यांदा पेरणी करण्याचं संकट ओढवलं आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात नालवाडा, चिपरडा, बेलोरा, मुचरडा येथे काल सतत 2 तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी साचल्याने शेतांना अक्षरशः तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीत पाण्यानं तुडुंब भरले आहेत. सगळीकडे जलमय वातावरण निर्माण झालं आहे. तसेच अनेकांचं पीक खरडून गेलेली असून यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला असून हवालदिल झालेला आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांवर दुबार तर कोणावर तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. मात्र दुबार तिबार पेरणीच्या खर्चामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. दर्यापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असं नुकसान झालेलं आहे. नालवडासह आजूबाजूच्या गावात ढगफुटीसदृश पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती.